राज्यांचा मिळून जो देशाचा वेग आहे त्याच कॅटेगरीत आम्ही जाऊन बसलेलो आहोत आणि म्हणून महाराष्ट्राची अधोगती झाली. या वर्षभरात या सरकारने महाराष्ट्र मागे नेलेलं आहे हे आकडेवारीवरून आता सिद्ध झालं. तोच म्हणतोय ना, जी डी पी पण समान झालं आहे. आम्ही महाराष्ट्र हे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावरचं राज्य, जेव्हा पहिली काही राज्य जास्त जी डी पीने जी डी पी असतो त्यावेळी सरासरी देशाची ही कुठंतरी वर येते, पण महाराष्ट्राची देशाचा जी डी पी वाढवण्यात होणारी मदत देखील आता कमी झाली, कारण महाराष्ट्राचा दरडोई उत्पन्न देखील आता कमी झाले हे या आर्थिक पाहणीत दिसलेलं आहे. सर, आजच्या विधानभवनमध्ये फडणवीसांचा आणि ठाकरेंचा व्हिडिओ खूप चर्चेचा विषय झाला. ठाकरे आपले मित्रपक्ष आहेत सरकारी, तिकडे नवीन नातं जुळेल असं वाटतं नाही? विधानसभेमध्ये असे अनेक जण एकमेकाला भेटत असतात, एकमेकाशी व्यक्तिगत स्वरूपात चांगलं वागणं हे आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा भाग आहे आणि त्यामुळं त्यातनं काही अन्वयार्थ काढणं चुकीचं आहे. दुसरं की सोबत घेणं आपण आता छान निर्णय झालेला की त्यांना सोबत घ्यायचं नाही असं काही आमची चर्चाच झालेली नाही, त्यामुळे निर्णय होण्याचा प्रश्नच नाही. आम्हाला महाराष्ट्रात जे बरोबर येतील त्या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची मानसिकता आहे, पण बरोबर येतो म्हणून ऐनवेळी बाजूला जाणं हे यावेळी होऊ नये कोणाच्या बाबतीत अशी आमची अपेक्षा. सर, एकीकडे संजय राऊत म्हणतात की चेहऱ्याविना महाविकास आघाडी निवडणूक लढणार, दुसरीकडे उद्धव ठाकरे म्हणतात की चेहऱ्यासोबत आपण निवडणूक लढणार आहे. नेमकं कॉन्ट्रोवर्सी त्या दोन्ही एकाच पक्षामध्ये पाहायला मिळतं महाविकास आघाडीत. आम्ही महाविकास आघाडीचे सगळे एकत्रित बसू त्यावेळी त्याची चर्चा करू. आम्ही 25 तारखेला बसणार होतो, दुर्दैवाने काँग्रेस पक्षाची दिल्लीत मीटिंग असल्यामुळे दुर्दैवाने ती मीटिंग पुढे गेली, त्यामुळे लवकरच त्याबाबतीत सगळ्या गोष्टी होतील. आमची अपेक्षा अशी आहे की कुठल्याही घटक पक्षाने याविषयी प्रसारमाध्यमांच्यातून काही कन्व्हे करू नये. चालेल. जयंत पाटील हे माध्यमांसोबत संवाद साधत होते आणि यावेळेस अधोगती हुई है. महाराष्ट्र पहले 2-3 राज्यों में एक राज्य था, अब छठे क्रमांक पे पहुंच गया है. महाराष्ट्र में एकनाथ शिंदे की जो सरकार